सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्ग किंचित कमी होत आहे, मात्र पॉझिटिव्हिटी रेट कमी येत असला तरी नागरिकांनी काळजी घेत राहण्याची गरज आहे। रविवारी ग्रामीण भागात 430 तर शहरी भागामध्ये 61 आणि महापालिका क्षेत्रात 142 नवे रुग्ण आढळले। आज दिवसभरामध्ये 633 जणांना बाधा झाल्याचे दिसून आले। आज दिवसभरात झालेल्या RT-PCR चाचणीमध्ये 1984 जणांचे स्वॅब तपासले, त्यामध्ये 225 जण कोरोना बाधित आढळले, तर अँटीजन चाचणीमध्ये 6619 जणांचे स्वॅब तपासले, त्यामध्ये 434 जण कोरोना बाधित आढळले। आज आढळलेल्या 633 कोरोना बाधित रुग्णांमध्ये मिरज तालुक्यात 36, आटपाडी तालुक्यात 24, कडेगाव 82, खानापूर 51, पलूस 39, तासगाव 31, जत 39, कवठे महांकाळ 20, शिराळा 52, वाळवा 117, महापालिका क्षेत्रात सांगली शहरातील 107, तर मिरजेमध्ये 35 जणांना झाली बाधा। सध्या 8609 जणांवर उपचार सुरू आहेत, त्यापैकी 1111 जण चिंताजनक आहेत। ही होती जिल्ह्यातील कोरोनाविषयी संपूर्ण माहिती।